तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। कुपवाडमध्ये भाजपच्या वतीने पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात निदर्शने। पश्चिम बंगाल येथे निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ले केले जात असून कार्यालयाची तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ कुपवाड शहर भाजपच्या वतीने बुधवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली। हे आंदोलन नगरसेवक प्रकाश ढंग, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी नगरसेवक ढंग म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले जात आहेत, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे। पश्चिम बंगाल सरकारचे हे कृत्य निषेधार्ह आहे, त्यांचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत। यावेळी रवींद्र सदामते म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर केले जाणारे हल्ले ही घटना गंभीर आहे, तृणमूल सरकारचे हे कृत्य अत्यंत चुकीचे असे आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष दादा स्वरूपनर, बापूसो हाके, सागर सायमोते, प्रवीण मगदूम, अमर मलमे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, गणेश पवार आदी उपस्थित होते।